पूर्वीची स्थिती पूर्णपणे जर आपण बघितली तर लक्षात येतं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होण्याआधीची स्थिती काय होती सगळा देश यवनांची गुरामगिरी करण्यात मग्न होता आणि अशा वेळेला हिंदवी स्वराज्याचं स्वप्न जिजा माता बघत होत्या केवढ्या खडतर प्रयत्नातून छत्रपती शिवाजी राजांना घडवलंय या मातेनं आणि मग हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली पण त्याकरता कितीतरी पटीनं बलिदान द्यावं लागलं संत त्यांना सुद्धा म्हणावं लागेल जे हिंदवी स्वराज्य मिळवण्याकरता तीर उडालं तरी सुद्धा धड लढत होतं त्यांना सुद्धा संत म्हणावं लागेल संत त्यांनाही म्हणावं लागेल जे लोक ज्याला शहनशा समजत होती त्याच्या तंबूचे कळस तोडून आणतात संत त्यांनाही म्हणावं लागेल जे दिल्लीपासून महाराष्ट्रात आठ तासात घोडा दौडत आणतात संत त्यांनाही म्हणावं लागेल ज्याने छत्रपती शिवाजी राजांची घोषणा पूर्ण करण्याकरता मी काश्मीरापासून कन्याकुमारी पर्यंत अवघा भारत देश यवनमुक्त करीन म्हणून दिल्लीपर्यंत एक लाख फौज घेऊन जाण्याची धमक जे दाखवतात त्यांना सुद्धा संत म्हणावं लागेल जे दुसऱ्याकरता झटतात जे दुसऱ्यांना होणारे कष्ट पाहून दुःखी होतात त्या सगळ्यांना संतच म्हणावं लागेल